विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी पाठ क्रमांक सतरा म्हणींच्या गमती हा पाठ पाहणार आहोत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये म्हणजेच मे महिन्यामध्ये ज्यावेळेस शाळेला सुट्टी असते त्यावेळी सुट्टीमध्ये मुले एकत्र खेळताना बागडताना ज्या मनींचा अनुभव घेतात हो त्या या पाठामध्ये अतिशय मजेशीरपणे मांडण्यात आलेल्या आहेत त्या आज आपण या पाठाच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत मे महिन्याच्या सुट्टीतला रविवार दुपारची जेवणं आटोपून मुलं खेळायला बाहेर पडली मैदानावर पोचताय तर चंदू त्याला बोलवायला आली अरे बिन काय लागते का नाही संध्याकाळचं खेळ की आता चल घरे येतो येतो म्हणून चंदू खेळत राहिला पाठोपाठ संध्याची आई आली अगं ये किती तापले बघ वाळू पगळलं असं वाटतंय पाच नंतर खेळा की ती ओरडून गेली मुलं पुन्हा लंगडी खेळू लागली थोड्या वेळात हितेशचे बाबा आले अरे मुलांनो सकाळी आणि संध्याकाळी मैदानात खेळायचं दुपारी कुणाच्या तरी घरी खेळा ते सगळ्यांना म्हणाले फक्त थोडा वेळ असं म्हणत हितेश लंगडी घालू लागला तो चार पावलं गेला असेल इतक्यात आमिनाचे दादू म्हणजे आजोबा बोलायला आले वैतागलेले गेलेल्या आमिना म्हणाली काय हो दादू कुणीच मोठी माणसं खेळू देणार घरी चल घरी चल करतायत अशी कशी एकसारखी वागतात ती दादू हसून म्हणाले बरोबर आहे बेटा त्यांना काळजी वाटते तुमची कुठे गेलात तरी पळसाला पानं तीनच असतात पहा या संवादातून आपल्याला पळसाला पानं तीनच ही म्हण लक्षात आली असेल ना छान पुढचा संवाद पाहू आपण आता शाळेत खेळांच्या स्पर्धा सुरू होत्या बाईंनी नेहमीप्रमाणे वर्गातला सगळ्या मुलांना भाग घ्यायला लावला होता धावण्याची शर्यत सुरू झाली सुरेश सोडला तर सगळी मुलं जोरात धावत होती उत्तम चित्र काढणारा सुरेश मैदानी खेळाबाबत आळशी म्हणून प्रसिद्ध होता साहजिकच तो सगळ्या शेवटी आला धापा टाक तो मुलांच्या गोळक्यात शिरला आणि म्हणाला अरे खरं तर मी पहिला आलो असतो पण आपल्या मैदानावर लाल माती आहे म्हणजे काय राजेशने आश्चर्याने विचारले अरे मी जोरात धावलो असतो तर माझे पांढरे शुभ्र बूट मळले असते ना म्हणून मी हळू धावलो वा याला म्हणतात नाचता येईना अंगणवाकडं घोळक्यातली राजेश्री पटकन म्हणाली पहा शाळेच्या क्रीडा स्पर्धामधील हा संवाद ह्याच्यातून आपण कोणते मन शिकलो तर नाचता येईना अंगणवाकडे छान आता पुढचा संवाद आपण पाहणार आहोत घरातला रवी सकाळी लवकर सोपांच्या घरी आला सोपांच्या घरातली मैस कालच व्याली होती म्हणून खरवस कायला मिळेल असा रवीचा अंदाज होता सोपानाने त्याची चुलत भावना नाश्ता करत होती प्रत्येकाच्या वाटेतला खरवस पाहून रवीच्या तोंडाला पाणी सुटलं सोपानची काकू त्याला म्हणाली रवी चल रे तू पण कर नको काकू मी खूप खाल्लंय अरे पण गूळ घातलेलं खरवस तर घेशील की नाही नको माझे दात दुखतायत रवी म्हणाला खरवासाला कशाला लागतात रे दात मला माहिती आहे तुला खरवस किती आवडतो ते स्वपान कालच म्हणाला होता की तू येणार आहेस म्हणून उगाच ताकाला जाऊन भांड लोपुने चल हा दोन ये काकू हसत हसत म्हणाली पहा बालमित्रांनो वरील प्रसंगामधील रंगीत शब्द समोर नीट वाचा उदाहरणार्थ पळसाला पानं तीनच म्हणजे कुठेही जा परिस्थिती सारखीच आहे सगळ्या मुलांना त्यांच्या घरचे लोक उन्हात खेळायला मनाई करतात म्हणून पळसाला पानं तीनच असे म्हटले आहे आपल्या भाषेमध्ये अनेक शब्द समूह वापरले जातात त्यांना म्हणी असे म्हणतात आता उरलेले दोन्ही प्रसंग वाचून अधोरेखित मनींचा अर्थ शोधा शिक्षकांशी पालकांशी मित्रमैत्रिणींशी चर्चा करून आणखी म्हणी जमवा पुढे खालील चौकटीत लपलेल्या म्हणी शिक्षकांच्या मदतीने शोधा व त्यांचा अर्थ समजून घ्या पहिली म्हण या ठिकाणी दिलेलं आहे गर्वाचे घर खाली दुसरी दिलेले आहे खाई त्याला खवकवे पुढे आपण आता शोधणार आहोत पहा त्याच्या पुढील म्हण आहे शहाण्याला शब्दांचा मार दिव्या खाली अंधार अति तेते माती हातच्या काकणाला आरसा कशाला लहान तोंडी मोठा घास छान अशा पद्धतीने आपण म्हणी शोधणार आहोत आता पुढच्या पानावरती पाहूया पहा प्राण्यांची चित्रे पहा योग्य प्राण्याचे नाव गाळलेल्या जागी लिहून म्हणी पूर्ण करा आता मी तुम्हाला प्राण्यांचे चित्र दाखवतो तो, तो प्राणी पहा आणि पुढचे मन पूर्ण करा चित्र पन, हे चित्र कशाचं आहे घोड्याचं शाबहा मग घोड्यावरून आपण कोणतं म्हण तयार करतो घोडा मैदान जवळ आहे छान पुढची म्हण पहा या ठिकाणी दिलेलं आहे कुत्रा कुत्र्यावर आधारित कोणतं आपण म्हणतो कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच छान पुढचं चित्र आहे पहा सरड्याचे सरड्यावर आधारित म्हण आहे सरड्याचे धाव कुंपणापर्यंत पुढचं चित्र आहे गाईचं गाईवरून आपण वासरात लंगडी गाय आणि त्याच्या पुढचं मन आहे नागोबाच आयत्या वेळात नागोबा छान त्याच्या पुढील चित्र आहे गाढवाच गाढवाला गोळाची चौक आहे शाबास त्याच्या पुढचं चित्र आहे बैलाच बैल बाईल गेला आणि झोपा केला छान त्याच्या पुढचं चित्र आहे माशाचं पाण्यात राहून माशाशी वैर करू नये आणि सर्वात शेवटी चित्र आहे माकडाचं माकडाच्या हाती खोलीत छान अशा पद्धतीने पहा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये प्राण्यावर आधारित वस्तूवर आधारित अनेक म्हणी तयार झालेल्या आहेत आपण नेहमी आपल्या घरामध्ये आपल्या परिसरामध्ये अशा म्हण्या ऐकत असतो छान आवडलं ना छान जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर गिरीश मोकाशी या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका